नमस्कार काल श्री विनय सावंत यांना ॲटॉसिटीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली। खरं म्हणजे आज सकाळपासून मी बऱ्याच जणांशी बोललो, त्यात आदिवासी समाजातील नेते असतील, विविध संघटनातील पदाधिकारी असतील, या सगळ्यांचं मत पडलं की हा गुन्हा खरं म्हणजे राजकीय हेतूनच दाखल करण्यात आलेला आहे। खरं म्हणजे याचा प्रकार असा घडला आहे की विनय सावंत यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचं भूमिपूजन श्री गणपतराव देशमुख यांच्या अनुपस्थितीत झाल्यामुळे गणपतराव देशमुख जे माजी सरपंच आहेत राजूरचे आणि आमचे जवळचे नातेक सुद्धा आहेत, त्यांना राग आला, त्या रागातून भांडणं झाली आणि मारामाऱ्या झाल्या। माझं प्रामाणिक मत असं आहे, यामध्ये फार तर आयपीसीचा गुन्हा होऊ शकतो परंतु ॲटॉसिटीचा गुन्हा होत नाही। तरी सुद्धा गणपतरावांच्या मागे राहून राजकीय हस्तक्षेप करून हा जो ॲटॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या राजकीय प्रवृत्तीचा मी निषेध करतो, कारण आपल्या तालुक्याचा इतिहास असा राहिलेला आहे, आदिवासी समाज आणि बहुजन समाज हे नेहमीच गुण्यागोविंदानं एकत्रित नांदतायत, त्यामुळे अशा प्रकारचे खोटे राजकीय हेतूने दाखल करण्यात आलेले ॲटॉसिटीचे गुन्हे हे पुन्हा भविष्यात होऊ नयेत आणि एकूणच तालुक्याचं सामाजिक वातावरण बिघडू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।